देश आज संकटों से घिरा है और ये संकट हमने पैदा नहीं किए। नमस्कार, शॉर्ट फैक्ट्स मध्ये आपले सर्वांचं स्वागत है। तुम्हाला जरा कन्फ्युजन झालं असेल की माझा व्हिडिओ नाही तर अटलजींचा व्हिडिओ कसा काय, ते कन्फ्युजन आधी दूर करतो। कुछ भी बघा, कालच अविश्वास दर्शक ठराव पाकिस्तानच्या संसदेमध्ये मंजूर झाला आणि आता इम्रान खान पंतप्रधान नाही पाकिस्तानचे। त्याच वेळेला भारताची सकसता आणि प्रबळता किती भारी आहे ना, हे दाखवणारा अटलजींचा संसदेमधला व्हिडिओ सध्या पाकिस्तानमध्ये व्हायरल होतो हे मला कळलं। आणि मला एक इंटरेस्टिंग अशी आयडिया आली, ती म्हणजे तुमच्याबरोबर तीन असे इंटरेस्टिंग भाषणं अटलजींची शेअर करावी ज्यांनी अक्षरशः इतिहासाला कलाटणी दिलेली आहे। म्हणजे बघा, पहिलं भाषण ते म्हणजे आत्ता व्हिडिओ जो प्ले केला ते भाषण आहे ना, ते अविश्वास दर्शक ठराव अटलजींच्या विरोधात झाला होता मे 1996। त्यावेळेला जे शेवटचं भाषण अटलजींनी केलं ना ते हे भाषण। त्यामागचं फॅक्ट असं आहे, 13 मे 1996 अटलजींनी पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। पण दुर्दैवाची बाब म्हणजे अटलजींना ती राजकीय गोळाबेरीज जमली नाही। अटलजी फक्त 13 दिवसाचे पंतप्रधान बनून त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्या विरोधातला जो अविश्वास दर्शक ठराव होता ना तो ते एका मताने हरले होते। जब जब कभी आवश्यकता पड़ी संकटों के निराकरण में हमने उस समय की सरकार की मदद की है। उस समय के प्रधानमंत्री नरसिंह राव जी ने भारत का पक्ष रखने के लिए मुझे विरोधी दल के नेता के नाते जेनेवा भेजा था। हाच भाषणामध्ये अटलजींना एक रेफरन्स देताना ऐकला होता जे आपल्या भारताच्या लोकशाहीची सकसता काय आहे ना याचं उदाहरण देतात। ते म्हणजे PV नरसिंहरावनी अटलजींना म्हणजेच त्यावेळेच्या विरोधी पक्ष नेत्याला UNमध्ये एक शिष्टमंडळाचं नेतृत्व करायला पाठवलं होतं। त्यामागची गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे। बघा काय झालं होतं, युनायटेड नेशन कमिशन फॉर ह्युमन राईट्स जिथे पाकिस्ताननी काश्मीरच्या निगडीत भारताच्या विरोधातला एक ठराव मांडला होता आणि तो ठराव खारिज करण्यासाठी त्यावेळेला PV नरसिंहरावनी आपला मित्र आणि देशाचा एक उत्तम असा माजी परराष्ट्र मंत्री म्हणजेच अटलजी यांना त्यावेळेला रिक्वेस्ट केली की तुम्ही या शिष्टमंडळाचं नेतृत्व करा। आणि अटलजींनी सुद्धा ही गोष्ट स्वीकारली आणि नेतृत्वच फक्त केलं नाही तर तो ठराव कशाप्रकारे खारिज होईल हे बघितलं आणि यश मिळवून ते परत भारतात आले। अटलजींना विरोधी पक्ष नेता असतानासुद्धा पाठवलं होतं त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करायला। एवढी मॅच्युरिटी, एवढी सकसता ही भारताच्या राजकारणामध्ये, म्हणून आजपर्यंत भारताची लोकशाही टिकून आहे। 15-45 hours इंडिया कंडक्टेड 3 underground nuclear tests। हे दुसरं भाषण म्हणजे तेच भाषण जे आपण आधीही बघितलं असेल परमाणू या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम यांच्या। तर ह्या भाषणाने दोन गोष्टी केल्या, एक तर पहिलं भारत हा अणुबॉम्बयुक्त आहे हे जगाला कळवलं आणि दुसरी बाब म्हणजे सँक्शन लावणाऱ्या US किंवा जपान यांना एक उत्तर दिलं की भारत किती प्रबळ आहे आणि तुमच्या कुठल्याही खोट्या दबावाला बळी पडणार नाही। आणि तिसरं भाषण हे फार महत्वाचं आहे, का माहिती आहे का? आधी मैत्रीचा हात पुढे करून पाठीत खंजर कसं खुपसायचं याचं मूलमंत्र उदाहरण म्हणजे पाकिस्तान। यांची जी नियत आहे ती जगापुढे कशी आली हे दाखवणारं हे भाषण होतं। हे भाषण अटलजींचं 1999 पाकिस्तानमधलं आहे। ह्या भाषणाच्या नंतर लगेचच कारगिलचं युद्ध झालं आणि पुढे काय झालं हे पुऱ्या जगाला माहिती आहे। तर मी एक तुमच्याबरोबर इंटरेस्टिंग बाब शेअर करणार आहे, ती म्हणजे माझं ह्यांमधलं आवडतं भाषण किंवा ह्या भाषणांमधलं आवडता पार्ट असा कुठला, तो आता मी व्हिडिओच्या शेवटी टाकलेला आहे। तरी जर तुम्हाला असे इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घ्यायचे असतील तर शॉर्ट फॅक्ट्सला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आणि अटलजींची ही भाषणं तुम्ही जरूर ऐका यूट्यूबवर आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका। जय हिंद, जय भारत। सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए।